हाथरस में हुई मनीषा वाल्मीकि पर हैवानियत नहीं कम हो रहा लोगों का गुस्सा। मनीषा हत्याकांड को फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने की मांग की गई है। हाथरस में मनीषा वाल्मीकि के साथ हुई घटना को लेकर सोमवार को वाड़ी के रघुपति नगर में लोगों में आक्रोश दिखा। घटना के विरोध में कैंडल मार्च निकाला, रोष जताया गया। बिटिया को न्याय दिलाने के लिए वाल्मीकि के लिए कैंडल मार्च निकाल कर मनीषा को श्रद्धांजलि दी। सोमवार को शाम रघुपति नगर समिति द्वारा हाथरस प्रशासन के खिलाफ नारेबाजी कर विरोध जताया गया। हाथरस के डीएम और एसपी को बर्खास्त करने की मांग आयोजक अमित तायड़े के नेतृत्व में कैंडल मार्च निकाल कर मनीषा को श्रद्धांजलि देकर आरोपियों को फांसी दिए जाने की मांग की। विभिन्न नागरिकों के नेतृत्व में कार्यकर्ताओं ने हाथरस में मनीषा के साथ हैवानियत की। विरोध में मोमबत्ती जुलूस निकालकर हत्यारों को सजा दिलाने की मांग की गई है और इस हत्याकांड प्रकरण में फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने की मांग उपस्थित महिलाओं ने की है। रघुपति नगर चौराहा पर मोमबत्तियां जलाकर हाथरस की बेटी को श्रद्धांजलि दी गई। इस मौके पर रघुपति नगर नागरिक समिति के प्रवक्ता संजय भारतीय खड़से, अध्यक्ष अमित ताड़े, पंकज फलके, शिव कुमार सोमकुंवर, दत्ता हुमने, शिवम उके, राजेश अलोने, अंकित बाबड़े, सचिन पाटिल, आशीर्वाद वासे, मधुकर शेंडे, मनीष राउत, शान खान, बाबू खान, रणधीर शेंडे, कार्तिक गरुड़, शुभम मेश्राम, प्रणीश पांतावने, प्रमोद वाटकर और अन्य प्रमुखता से उपस्थित होकर मोमबत्तियां जलाकर हाथरस की बेटी मनीषा को श्रद्धांजलि दी गई। आरोपियों को फांसी देने की मांग की गई। तकरीबन रघुपति नगर समिति के 200 लोग कैंडल मार्च रैली में बेटी मनीषा को श्रद्धांजलि देने के लिए उपस्थित थे। अन्याय झाला नाही पाहिजे, त्या मुलीकडे पाहण्याची नजर आमची बहिणीची असली पाहिजे, आईची असली पाहिजे, ताईची असली पाहिजे, माईची असली पाहिजे, याच्या पलीकडे त्यांची नजर कोणीकडे गेली नाही पाहिजे। जर नजर गेली तर त्याचे डोळे फोडून टाकण्याची ताकद या प्रशासनामध्ये असली पाहिजे आणि अशा प्रशासनाला आम्ही धडा शिकवू की येणाऱ्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला वोटिंगचा जो अधिकार आहे या अधिकाराचा तुम्ही वापर करा आणि अशा नराधमांना सत्तेपासून दूर करा एवढी विनंती करतो। आणि मला या ठिकाणी जे दोन शब्द मांडण्याची संधी प्राप्त झाली त्याचा त्या माध्यमातून मी दिलेला मेसेज जो आहे या मेसेजच्या माध्यमातून या देशाच्या प्रशासन व्यवस्थेला आणि केंद्र सरकारच्या राज्य व्यवस्थेला मी आगाह करू इच्छितो की तुम्ही या मुलीला न्याय दिल्याशिवाय या देशातील मुली कधीही समाधान होणार नाही आणि हा अन्याय कधीही थांबणार नाही। चला आज जे आपण सर्व लोक इथे एकत्रित झालो आहे ते कारण असं आहे की यूपीच्या हाथरस जिल्ह्यामध्ये जे प्रकरण घडलं त्या प्रकरणासाठी ते प्रकरण एवढं भयंकर आहे। एका 19 वर्षीय युवतीवरती सामूहिक अत्याचार झाला, तिच्या पाठीचा कणा तोडण्यात आला, तिची जीभ जाळण्यात तिची जीभ कापण्यात आली आणि तिला मारून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला। कसं तरी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिच्यावरती गव्हर्नमेंटतर्फे थातुरमातुर कारवाई कर एक उपचार करण्यात आले, तिच्यामध्ये तिचा उपचार झाला, तिला आयसीयूमध्ये न टाकता तिला जनरल वॉर्डामध्ये हे केलं आणि त्या याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला। आणि मृत्यू झाल्यानंतर तिचं जे शरीर होतं ते शरीर बॉडी घरच्यांना न देता ते पोलीस प्रशासनाने स्वतःहून रात्रीचे 2 वाजता तिला जाळलं, त्यामुळे कुठे ना कुठे त्यामध्ये कारस्थान आहे, कोणतं ना कोणतं छोटं मोठं कारस्थान आहे, छोटं मोठं न म्हणता खूप मोठं कारस्थान आहे प्रशासनाचं। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आणि आमची बहीण मनीषाताई वाल्मीकि हिला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि सर्व लोकांनी इथे उपस्थिती दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मनीषा वाल्मीकिंना न्याय भेटलाच पाहिजे आणि सगळ्या बहिणीनो भगिनींनो तुम्हाला सगळ्यांना विनंती, हा न्याय एकदम कटिंग जास्त, त्या 4 मुलांना एकदम कटिंग न्याय भेटलाच पाहिजे, शिक्षा झालीच पाहिजे त्याला। आणि सगळे जागृत व्हा आता तरी। NBC न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।